महाशिवरात्री उत्सवानिमित्त आणि सिद्धेश नंदराज शेठ मुंगाजी यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून आमदार हिंदकेसरी पनवेल उरण आणि सरपंच हिंदकेसरी ओवळे या छकड्यांच्या बिनजोड जंगी शर्यतीचे आयोजन मंगळवारी करण्यात आले होते. ही शर्यत ओवळे येथील गावदेवी मैदानात करण्यात आली होती. या बैलगाडा शर्यतीचे उद्घाटन पनवेल महानगरपालिकेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी उद्योजक नंदराज शेठ मुंगाजी, ओवळे ग्रामपंचायतीचे सरपंच रुपेश गायकवाड, माजी सरपंच अमित मुंगाजी, दापोली ग्रामपंचायत माजी सरपंच गजानन पाटील, सदस्य सदन डाऊ, जनार्दन पाटील, मिथुन जितेकर, ऋषभ म्हात्रे, अमर जितेकर, रोशन जितेकर, गजानन जितेकर, राजकुमार जितेकर, विष्णू घोपकर, भगीरथ जितेकर, ध्रुव पाटील, मेघनाथ म्हात्रे, रोशन म्हात्रे, राकेश गायकवाड, प्रदीप म्हात्रे यांच्यासह इतर मान्यवर आणि पदाधिकारी उपस्थित होते. दरम्यान यावेळी सिद्धेश मुंगाजी यांचा वाढदिवस केक कापून साजरा करण्यात आला. आपल्या इथे जे बैलगाडा स्पर्धा ही आयोजित करण्यात आली आहे आणि त्याचं प्रमुख निमित्त असे की सिद्धेशचा वाढदिवस हा या इथे आहे आणि नुकताच तो वाढदिवस हा साजरा झालेला आहे. सिद्धेशला मी त्याच्या भावी जीवनासाठी त्याला मी इथे लाखात शुभेच्छा त्याच्याने मी इथं व्यक्त करतो. खरोखरच त्याची पर्सनॅलिटी ही अतिशय चांगली अशी आहे. त्याला भविष्य हे त्याला त्याचं नक्कीच सध्या उज्ज्वल त्याचा असा आहे. कारण सध्या आपण सर्वजण त्याच्या पाठीशी आपण इथं उभे आहात आणि त्याच्यामुळे सध्या त्याला भेटणार प्रेरणा ही महत्वाची असणार आहे. तरी मला तर असंच वाटतंय की जर त्यांनी त्याच्या पुढच्या काळामध्ये जर एक संत आपण सकारात्मक अशी संत आपण ऊर्जा आपल्यामध्ये ठेवली आणि त्याचबरोबर आपल्या आपलं जे संत कार्य आहे त्याला आपण वाचन आणि त्याचबरोबर संत क्रियाशीलता आणि चांगल्या लोकांचा सहवास हे जर आपण ठेवलं तर नक्की संत आपल्यामध्ये ही अशा प्रकारची सकारात्मक अशी ऊर्जा आपल्यामध्ये राहू शकेल आणि त्याचा फायदा आपल्याला भावी काळामध्ये होऊ शकेल. जेव्हा आपण स्वतःचा विकास करतो त्यावेळेला समाजाचा पण विकास होत असतो आणि त्याच्यामुळेच समाज पुढे जात असतो आणि आपल्याला महत्व तेव्हाच भेटत असतो. आपलं भविष्य सुद्धा तेव्हाच उज्ज्वल होऊ शकतो जेव्हा आपला समाज आपल्याला ज्यावेळेला शिव्या घालायला लागतो किंवा तो संत म्हणायला लागतो की हा तुटून आला नक्की समजावं की याचा अर्थ आपलं भविष्य घडत झालेलं आहे. आणि जेव्हा मित्रांना आनंद होत की सिद्धेश आला म्हणजे सध्या याचा अर्थ आपण चांगल्या दिशेने आपण वाढत आहोत आणि त्याचा फायदा हा पुढील काळामध्ये आपलं भविष्य हे उज्ज्वल असेल असणार आहे. तर या निमित्ताने या इथे मी सिद्धेशला त्याच्या भावी आयुष्यासाठी या इथे मी शुभेच्छा व्यक्त करतो आणि खरोखर चांगल्या स्वरूपामध्ये आपण बैलगाडा स्पर्धा ही या इथे आयोजित केलेली आहे. या निमित्ताने आपण आपली संस्कृती आपली एक पारंपरिक संस्कृती आपण जपत असतो अशाच प्रकारची संस्कृती जपली जावी. आपली जी सध्या सर्व संत आपली जी पिढी आहे या सर्व पिढीची नाळ ही आपल्या संस्कृतीशी जुळली जावी या दृष्टीने आपण जे प्रयत्न करत आहात त्याच्याबद्दल मी इथे सध्या या सर्वांचं मी इथे अभिनंदन करतो.